सर्व मीडियाच्या सर्व मंडळींचं आज मीट द प्रेस या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. मी खूप जास्त बोलणार नाही, पण महाविकास आघाडी सोबत इलेक्शन जी लढती आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे सामोरे जाते आहे. आपले उमेदवार या ठिकाणी आहे आणि आदरणीय संजयदादा राऊत इथे आपल्याला सर्वांना संबोधन करण्यासाठी इथे आलेले आहेत. दादा, मी आपल्याला विनंती करते की आपण सुरू करावं. काय ओके? माझी सगळ्यांना विनंती आहे, आणि शांतता ठेवा, बसा, बसून घ्या, सगळी मंडळी बसून घ्या. सन्माननीय यशोमतीताई, या अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंतराव वानखेडे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख सूर्यवंशी सुधीर सूर्यवंशी आणि सर्व माझे इथे पक्षाचे सहकारी, महाविकास आघाडीतले सहकारी आणि आपण सगळे पत्रकार बंधू आणि बांधव, अमरावतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मीडिया आहे हे बघून जरा गंमत वाटते. अर्थात अमरावती हे राजकीय घडामोडीचं मोठं केंद्र आहे, पण तरी आपण निवडणुका, अनेक इतर लोकांचे दौरे असताना सुद्धा आपण इथे आलात संवाद साधण्यासाठी, याबद्दल मी आपला आभारी आहे. इथे बळवंतरावांच्या प्रचाराला आलो, यशोमतीताईंचा आग्रह होता. मेरा आवाज बढेगा, डोंट वरी, मेरा आवाज नहीं आएगा जो किसका आवाज आएगा. आणि यशोमतीताईंनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना सुद्धा विनंती केली इथे येण्यासंदर्भात. एकंदरीत इथे आलं होती, मला समजलं की ह्या वेळेला अमरावतीमधून एक सच्चा कार्यकर्ता, लोकांमधला माणूस हा लोकसभेवर निवडून जायला मला अडचण दिसत नाही. आतापर्यंत इथे देखावे झाले, पोस्टरबाजी झाली, नृत्याचे कार्यक्रम झाले, थापेबाजी झाली, दंगली घडवल्या, काल सुद्धा एक घडवले दंगल माझ्या माहितीप्रमाणे कुठेतरी या भागात, पण त्याचा काही एक परिणाम अमरावतीच्या मतदारांवर होईल असं मला दिसत नाही. आणि हे फक्त चित्र अमरावतीतलंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातलं आणि देशातलं लोकांनी ठरवलं आहे. काल आम्ही चांदूर बाजारच्या सभेमध्ये सहज बोललो की कोरोना काळामध्ये नरेंद्र मोदींनी थाळ्या वाजवायला सांगितल्या, मेणबत्त्या पेटवायला सांगितल्या, गो करुणा गो असा एक संदेश द्यायला सांगितला, त्याप्रमाणे लोक आता गो मोदी गो, गो मोदी गो असं थाळ्या वाजवून त्यांना सांगायला तयार आहे. आज राहुल गांधींनी उत्तर प्रदेशमध्ये खूप चांगलं स्टेटमेंट दिलं. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी अत्यंत आत्मविश्वासाने सांगितलेलं आहे की मोदींचा पक्ष, मी भाजपा म्हणत नाही, हा मोदीचा पक्ष आहे, भाजपा वेगळा होता. आम्ही ज्या भाजप बरोबर काम केलेलं आहे तो भारतीय जनता पक्ष होता, तो वेगळा पक्ष होता, तो अटलजींचा पक्ष होता, हा मोदींचा पक्ष आहे, हा भाजपा नाही आहे. राहुल गांधींनी सांगितलंय
की मोदींचा पक्ष 150 जागाही पार करत नाही, 150। आणि माझा अनुभव आहे राहुल गांधींच्या बाबतीत की त्यांनी आतापर्यंत ज्या ज्या भूमिका मांडलेल्या त्या देशामध्ये त्या नंतर खऱ्या ठरलेल्या आहेत। अनेक विषयांवर ते बोलले, ते पुलवामावर बोलले असतील, ते निवडणूक रोख्यांसंदर्भात बोललेले आहेत, ते नोटबंदीवर बोललेले आहेत, अनेक विषय त्यांनी आधी घेतले आणि ते नंतर खरे ठरले। त्याच्यामुळे 400 पार ही जी घोषणा आहे मोदींची, ती एका भयातून निर्माण झालेली आहे, लोकांना गुमराह करण्यासाठी। 400 पार जागा जिंकाव्यात असं मोदींनी देशामध्ये काय कर्तृत्व केलेलं आहे हे त्यांनी सांगायला पाहिजे त्यांच्या पक्षानं। या 5 गोष्टी मोदींनी केल्या म्हणून यावेळेला 400 पार जागांचा त्यांना टप्पा गाठता येईल असं काहीच दिसत नाही। लोकांना भिकेला लावलं, लोकांना गुलाम केलं, देशात लोकशाही खतम केली, देशाची अप्रतिष्ठा केली जगात। पुलवामा सारखे भयंकर प्रकार राजकारणासाठी घडवले हे मी जबाबदारीनं बोलतोय, कारण जम्मू काश्मीरच्या तेव्हाच्या राज्यपालांनी हा संशय व्यक्त केला आणि काही करून लोकांचे बळी घेऊन लोकांचं रक्त सांडून भावनिक राजकारण करून सत्ता मिळवायची हे गेल्या 10 वर्षात झालं, पण आता तिसऱ्या वेळेला हे होणार नाही। महाराष्ट्रावर सगळ्यांचं लक्ष आहे। या देशातला बदल घडवण्यामागे जी प्रमुख राज्य आहेत त्यात महाराष्ट्र आहे, कर्नाटक आहे, पश्चिम बंगाल आहे, बिहार आहे, शिवाय दिल्ली, हरियाणा या दोन्ही राज्यातून इंडिया आघाडीला मोठं यश मिळताना दिसत आहे। महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस काही म्हणू द्यात, 45 म्हणतील, जागा 48 आहेत, बरं का, ते 480 जागा आम्ही जिंकतो असं सांगू शकतात देवेंद्र फडणवीस, सगळे भ्रमिष्ठ झालेले। पण आम्ही 35 पेक्षा जास्त जागा जिंकू, 35+ हे आमचं मिशन वगैरे नाही, हा आमचा आत्मविश्वास आहे। आणि त्या 35+ मध्ये विदर्भातल्या सर्वाधिक जागा असतात, अमरावतीसह विदर्भ यावेळेला मोठा चमत्कार करतो। विदर्भाचा एक इतिहास आहे, जेव्हा जेव्हा देश संकटात येतो तेव्हा तेव्हा विदर्भ हा या देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होतो लोकशाही रक्षणासाठी, हा विदर्भाचा इतिहास आहे। कारण हा प्रांत जो आहे हा लढणाऱ्यांचा प्रांत आहे, विचार करणाऱ्यांचा प्रांत आहे, त्याच्यामुळे विदर्भातल्या ज्या जागा आहेत त्यातल्या सर्वाधिक जागा ह्या महाविकास आघाडीच्या पारड्यात जातील हे चित्र स्पष्ट झालेलं आहे। झालं, आता बोला। शिंदे गटाचे सुरेश नवले आहे तिथे, त्यांनी काल एक स्टेटमेंट दिलेलं आहे की भाजपच्या पंडित शिवसैनिकांचे बळी जात आहेत, जे विद्यमान खासदार आहेत जसे भावना गवळी आणि कसे तेथे त्यांचे सुद्धा बळी गेलेले आहेत त्यामध्ये। आणि भाजपचं एक असं एक धोरण आहे की पहिले मित्र संपो आणि मग शत्रूकडे पाहू, असं त्यांनी स्टेटमेंट दिले। पण ह्याच्यावरती मी का उत्तर द्यावं? त्यांनी एखाद्या गटावर केलेलं विधान असेल, भारतीय जनता पक्षाची जे काय करायचे आम्ही केलं ना। भारतीय जनता पक्ष जेव्हा शिवसेना गिळायला लागली तेव्हा आम्ही बाहेर पडलो। भारतीय पक्षाचं धोरण आहे वापरा आणि फेका, किंवा वापरा आणि गिळा आणि ढेकर द्या, यातून शिवसेनेनं स्वतःचा बचाव करून घेतला। आता ज्यांना त्यांच्या त्या अजगरी जबड्यात जायचं असेल त्यांनी जावं। शिवसेना जी आहे की उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आहे, हा गट तो गट म्हणजे शिवसेना कधीच नव्हती। बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सुद्धा अनेकांनी आपले गट निर्माण केले बाहेर जाऊन, पण ते गट राहिले का? नाही। हा जो गट तुम्ही म्हणताय ज्या त्या गटाचं नाव घेतो, हा पुढल्या 2-4 महिन्यात तुम्हाला दिसणारही नाही महाराष्ट्रामध्ये। भाजपाचे उमेदवार प्रचार करून राहिले,
देशभरात मोदींची गॅरंटी देत आहे, आपण प्रचार करताना कोणाची गॅरंटी देत आहे? उद्धव साहेबांची देत आहे? मोदींची गॅरंटी तुम्हाला मुळात मोदींना निवडून याची गॅरंटी नाही. मोदींनी या वेळेला वाराणसीतून निवडून येऊन दाखवावं अशी लोकांची भूमिका आहे उत्तर प्रदेशमधल्या. आतापर्यंत मोदींनी वाराणसी असेल किंवा ते बडोद्यातून जिंकून आले, दोन दोन ठिकाणी जिंकून आले, पण स्वतः मोदी आणि त्यांच्या पक्षाला गॅरंटी नाही आहे. ते आता काय गॅरंटी देणार देशाला? आमची गॅरंटी एकच आहे की मोदी प्रधानमंत्री होत नाहीत. प्रहार जो बाहर निकले और आपके शिवसैनिक इन दोनों ने युति करके किया, आपको उसका फायदा होगा नुकसान होगा? क्या बोल रहे हैं आप? एनडीए घटक से प्रहार के बच्चू कड़ू एनडीए घटक बाहर निकले, आपका शिवसैनिक दिनेश भूप ये उम्मीदवार है, आपके तरफ से बगावत हुई, एनडीए की तरफ से बगावत? मेरी जानकारी है दिनेश भूप ने पार्टी का त्याग पत्र दिया है. ये डेमोक्रेसी है, ये लोकतंत्र है, कोई भी चुनाव लड़ सकता है और किसी के फायदे और त्रुटे के लिए कोई चुनाव नहीं लड़ता है. अगर दिनेश भूप की लोकतंत्र के ऊपर विश्वास है तो यहां जो इंडिया के उम्मीदवार है बलवंतराव वानखेड़े उनको सपोर्ट करना चाहिए. वो सचमुच यहां के जो विद्यमान खासदार है सांसद है उनको हराना चाहते हैं दिल से, तो हमारे साथ रहे. असा कोणताही प्रस्ताव नाही. जागा वाटप पूर्ण झालेलं आहे, मुंबईतल्या जागा वाटपाचा सुद्धा विषय संपलेला आहे, उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि एकदा उमेदवार जाहीर झाल्यावर त्यांना मागे घेण्याची परंपरा शिवसेनेमध्ये नाही. संजय जी, उद्धव प्रेमा यांनी जी भूमिका आता सध्या घेतलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेषतः अमरावतीमध्ये त्यांचा जो प्रचार सुरू आहे ती एक भूमिका आहे, त्याच्याबद्दल तुम्ही कसं? माझी काहीच भूमिका नाही. आमची भूमिका इतकीच आहे की या वेळेला बळवंतराव वानखेडे हे पार्लमेंटला जातील आणि मोठ्या फरकाने निवडून जातील, हीच आमची भूमिका आहे. असा आरोप केलेला आहे की पुत्र प्रेमाबाई उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदेंना मोठ्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत. खोटं बोलतायत. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा खोटारडा माणूस महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही. पुत्रप्रेम काय असतं ते शिंदे आणि त्यांच्या पुत्राबाबत अनेकदा दाखवलेलं आहे. कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये तेव्हा गोपाळ लांडगे या आमच्या कडवट शिवसैनिकाला आम्ही उमेदवारी दिली होती लोकसभेची. हे महाशय आपल्या पुत्राला घेऊन आले, ते राजकारणात नव्हते, आणि म्हटले हा माझा मुलगा आहे याला तुम्ही उमेदवारी द्या असा त्यांनी हट्ट केला. याला पुत्रप्रेम म्हणतात, कळलं? एका शिवसैनिकाचं तिकीट कापून पुत्रप्रेमापोटी त्यांनी माननीय उद्धव ठाकरेंना आम्हाला सगळ्यांना आपल्या मुलाला तिकीट द्यायला लावलं, जो तेव्हा ना शिवसेनेमध्ये होता राजकारणामध्ये होता ना समाजकारणामध्ये होता. देवेंद्र फडणवीस अभ्यास करून बोला. साहेब, दोन दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी मोदींची हवा आहे म्हणून तुम्ही फुग्यात राहू नका कार्यकर्ते. मोदींची हवा अजिबात नाही हे त्या बाईंना लवकर कळलं. हे जर आधी कळलं असतं तर बरं झालं असतं. काय आता तुम्ही म्हटलं की महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा संकट काळ आलं विदर्भाने साथ दिला, पण कधी असं वाटलं नाही का शिवसेना आणि विदर्भाच्या शिवसैनिकांना खूप ताकद दिली म्हणून? असं कोणी म्हटलं विदर्भातल्या शिवसेनेला शिवसैनिकांना आम्ही ताकद दिली नाही? त्याशिवाय इतके खासदार निवडून आले सातत्यानं विदर्भात, आमचे खासदार का निवडून येत? बघा, आम्ही आतापर्यंतच्या निवडणुका या भारतीय जनता पक्षाबरोबर लढलो आणि विदर्भातल्या सर्वाधिक जागा या भारतीय जनता पक्षानं घेतल्या लढण्यासाठी. त्याच्यामुळे अनेक भागामध्ये इथे शिवसैनिकांना लढता आलं नाही, त्याच्यामुळे शिवसेना अनेक भागात कमजोर झाली. पण आता आम्ही महाविकास आघाडीतून ही चूक दुरुस्त करतोय. तिघे मिळून तिघांचे पक्ष इथे राहतील आणि एकत्र आम्हाला लढता येईल याची आम्ही भूमिका घेतलेली आहे. आता आपण हे पाहिलं असं जागा वाटतं विदर्भातलं, खूप समतोल पद्धतीचं जागा वाटप या विदर्भात तिन्ही पक्षानं केलेलं आहे. पण ज्या पद्धतीने बाळासाहेबांना प्रेम होतं विदर्भावर तसं आम्हाला नाही. उद्धव ठाकरेंना प्रेम नाही, दौरे वगैरे पण करत नाही असं कोणी म्हटलं आपल्याला? असं कोणी म्हटलं की उद्धव ठाकरे दौरे केल्यानेच प्रेम वाढतं का? अमरावतीचे लोक सातत्यानं बैठकांना येतात, चर्चेला येतात, बाजूला अनुराव गुढे बसलेत, सूर्यवंशी बसलेत. पाहा तुम्ही, इथे सगळे जे आहेत हे प्रेमाशिवाय शिवसेनेमध्ये आहेत. यशोमती ताई बाजूला बसलेल्या आहेत,
त्यांनी ते आम्हाला का आमंत्रित केलं? प्रेम असल्याशिवाय केलं? मला असे व्यक्तिगत प्रश्न विषयी माझ्याकडे माहिती नाहीये. हनुमान चालीसा पढने के चलते उन्हें कारावास में डाला गया उद्धव ठाकरे जी ने. ये गलत है. तो उसी का आपका क्या कहना रहेगा? ये गलत है. ये महिला बहुत झूठ बोलती है. इतनी झूठ बोलती है कि झूठ भी उनके सामने शर्मिंदा हो जाए. कोई ऐसा इस देश में कहता है क्या कि रामचरित मानस पढ़ा इसलिए जेल में डाला, बजरंग बली का स्त्रोत्र पढ़ा इसलिए जेल में डाला? इस देश में कभी होता है? ये देश सेक्युलर है, उतना ये देश हिंदुत्ववादी भी है. हम सब मातोश्री में. आप अगर मातोश्री को चैलेंज करेंगे मैं घुसकर दिखाऊंगी, तो हमने बोला घुसकर दिखाइए. मैंने बोला है घुसकर दिखाइए, हिम्मत आई तो. सर, जोपर्यंत सुमित्रा पवार किंवा अजित पवार निवडणूक लढणार नाही तोपर्यंत खरी निवडणूक लढाई नसल्याचं वाटते, म्हणून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सुमित्रा पवारांना उमेदवारी दिली असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. त्यांनी निवडून येऊन दाखवा उमेदवारी द्यायला काय झालं. सुप्रिया सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत त्यांनी ज्या निवडणुका लढल्या त्यापेक्षा विक्रमी मताने जिंकून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. बारामती लोकसभा मतदारसंघावर कायम शरद पवारांचा प्रभाव राहिला. अजित पवार असतील, सुनित्रा पवार असतील, अन्य कोणी असतील, बरं का, हे सप्लिमेंटरी आहे. शरद पवार आहेत म्हणून ते आहे. आणि लोकांचं तिथे प्रेम आहे पवार साहेबांवर, त्यांनी काम केलेलं आहे. आम्ही सगळे काँग्रेस असेल शिवसेना असेल बारामतीमध्ये अत्यंत काळजीपूर्वक काम करतो. श्रीराम मंदिर में आपका भी पूरा सहयोग था, अकेला श्रेय अभी मोदी जी लेके जा रहे. एक अकेला सब पर भारी, लेकिन वो राम पर भी भारी पड़ने को जा रहे हैं ना. देखो ऐसा नहीं है, राम मंदिर का श्रेय मोदी को नहीं मिल रहा है. लोग भूल चुके हैं उस पूरा कार्यक्रम. हम लोग सब, मैं तो उसमें से आरोपी हूँ. वो संघर्ष में मी त्या अयोध्येतल्या लढतला आरोपी आहे मी आणि बाळासाहेब ठाकरे. राम मंदिर का कोई असर नहीं पड़ेगा जनता पे? क्या असर पड़ सकता है? वोटिंग के लिए मांग रहे हिंदुत्व के नाम पे वोट? मोदी को अधिकार नहीं है हिंदुत्व के ऊपर वोट मांगने का. जिसकी पार्टी चंदा लेती है बीफ एक्सपोर्ट करने वाले कंपनी से, वो हिंदुत्व. आप देखिए तो जो इलेक्टोरल बॉन्ड्स है उसमें से 5 कंपनियां है, 550 करोड़ मोदी जी के पार्टी ने बीफ एक्सपोर्टर से लिया है. जो पार्टी बीफ एक्सपोर्टर गोमांस का एक्सपोर्ट करने वाले जो लोग हैं उनसे चंदा लेती है वो क्या राम के नाम पर वोट मांगेंगे? संजय जी, प्रकाश आंबेडकर ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकरांचं बोलतो. बाळासाहेबांविषयी आम्हाला आदर आहे. बाळासाहेब आंबेडकरांविषयी आम्हाला आदर आहे, प्रेम आहे, रिस्पेक्ट आहे. या वेळेला ते आमच्याबरोबर आले नाहीत, भविष्यात येतील. प्रकाश आंबेडकर आणि तुमची युती जी झाली होती, मैत्री झाली होती, ती आजही मैत्री कायम आहे. त्यांनी तर काळीमोळ केलेलं आहे. आजही मैत्री कायम आहे इतकंच मी सांगतो. चला, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.